नमस्कार, सन्मान्य श्री आवारे साहेब, आपण मला असं सांगितलं की थोडा टोंगळ्याचा त्रास चालू आहे आणि वर्षभर आपण ही जी एरंडाचा पाना नेता तर याच्या बाबतीमध्ये जनतेला ज्ञान व्हावं म्हणून मी आपणास काही प्रश्न विचारत आहे. पहिला प्रश्न असा की तुमची तब्येत एकदम धडधाकट असून तुमचा टोंगळा कसा काय दुखायला लागला? सर्व्हिस लाईनमध्ये पाय घसरून पडल्यामुळे टोंगळ्याला थोडीशी इजा झाली आणि त्याच्यानंतर तो टोंगळा दुखायला लागला. त्यात नस दबलेली आहे. आणि नस दबली तर डॉक्टरकडे तुम्ही गेला असाल? भरपूर, 2-4-5 डॉक्टरकडे गेलो. चांगले म्हणजे उपाय काही झाला नाही. मग आपण काय केलं? मग वाशिमजवळ, वाशिमपासून 6 किलोमीटरवर जांबरून फाटा म्हणून आहे, तिथं नागा साधू आहेत, श्यामपुरी महाराज. नागा साधू आहेत पण कपडे घालतात. तिथं भरपूर लोक लांब लांबून, नागपूर, औरंगाबाद, हे म्हणजे फार लांबून लांबून लोक येतात, मला माहिती मिळाली. आणि मी तिथं गेलो तर ते गोल्ड मेडलिस्ट आहेत आयुर्वेदात, तर त्यांनी ते औषध हे झाडपाल्याचे औषध देतात, तर त्या झाडपाल्याचे औषध त्यांच्याकडून आणली आणि फार कमी खर्चात असे देतात ते. तर ते ती त्यांच्याकडून झाडपाल्याची औषध आणली आणि ते औषध घरीच तयार करून त्यांनी ते औषध दिली, ते सैदात तयार करायची आणि ते घेऊन त्याच्यावर एरंड्याचं पान लावायचं आणि ते बांधून घ्यायचं. म्हणून आणि आता तुम्ही जे वर्षभर एरंड्याचं पान नेलं आणि लावलं तर थोडक्यामध्ये तुम्ही हे जे पान आहे, तर तुम्ही प्रत्येक वेळेला किती पानं नेत होते? मी 3-4 पानं आठवड्यासाठी. हा, 2-3 दिवस पुरतात त्याचे. हा, तर हे 3 पानं 2-3 दिवस पुरतात. आणि तुम्ही जे नागा साधूकडनं औषध आणलं तर ते त्याचा लेप पहिले टोंगळ्यावर लावत होते आणि त्याच्यावर ते हे एरंडाच्या पानानं बांधत होते. तर याच्यामुळे आराम पडला का तुम्हाला? हो, आराम चांगलाच आराम पडला. परंतु काय झालं की आम्ही पूर्वी फिरायला जायचो कॉलनीतले लोक, तर ते आम्ही 5-6 किलोमीटर फिरायचे, तर पुन्हा आता ते माझा टोंगळा दुरुस्त झाल्यामुळे ते लोक पुन्हा आले, पुन्हा त्यात मी ते जॉईन केलं आणि पुन्हा फिरायला लागलो. तर पुन्हा फिरायला लागलो तर 8-10 दिवसात पुन्हा मग तो टोंगळा दुखायला लागला. तर आता पुन्हा त्याच्याजवळून ते औषध आणलं आणि आता पुन्हा ते चालू केलं. फरक वाटून झाला? हो. तुम्ही बरे, हे पर्टिक्युलरली हे एरंडाचं पानच का पाहिजे? हे नाही, ते त्यांनी सांगितलं. तर त्याची कल्पना तुम्हाला तेवढी नाही? नाही, तेवढी नाही. बरं, मग या बाबतीमध्ये ज्या लोकांचे टोंगळे दुखतात तर तुमच्या अनुभवावरून तुम्ही काय सांगू इच्छिता? मी भरपूर लोकांना पाठवलेलं आहे तिथं, किंवा ज्यांचे टोंगळे दुखत होते, ज्यांना बसता येत नव्हतं, त्यांना भरपूर लोकांना पाठवलं इथं, पण ते भरपूर लोकांना चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांना म्हणजे प्रतिसाद मिळाला आणि त्यांना आराम मिळाला. आराम मिळाला भरपूर लोकांना. काय आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे हे जे एरंडाच्या झाडाचा जे लोक कचरा करतात त्याचा अतिशय उत्तम उपयोग आपण सांगितला. धन्यवाद. आणि आता आपण, म्हणजे मला वाटतं की तुमचा टोंगळा बरा झाला आणि एकदम तुम्ही भरपूर फिरायला गेले म्हणून हा त्रास झाला असं वाटतं. हां, बरोबर आहे. थोडक्यामध्ये की आपण आपल्या शरीराला वाजवीपेक्षा जास्त ताण देऊ नाही, असंच ना? हे तुम्ही लोकांना सांगाल ना की बाबा तुमच्या शरीराची ताकद पाहून तुमच्या शरीराचे अवयव वापरा. थँक्यू, थँक्यू. आपण माहिती दिली. धन्यवाद, सन्माननीय आवारे साहेब. थँक्यू.